न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिकमध्ये खासगी बसचा भीषण अपघात झालाय. चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमध्ये अपघातानंतर आग लागली आहे. या आगीत काही प्रवासी होरपळल्याची भीती व्यक्त केली जाते. तब्बल 10 प्रवाशी या भीषण दुर्घटनेत जिवंत होरपळले आणि त्यांचा मृत्यू झालाय. अपघात झालेल्या ठिकाणी बचाव कार्य करण्यासाठी पोलीस अग्निशमन यंत्रणा दाखल झाल्यात. यवतमाळच्या पुसदहून खासगी बस मुंबईच्या दिशेने येत होती त्यावेळी नाशिकजवळ या बसचा अपघात झालाय. ट्रक आणि बस यांच्यात धडक होऊन हा भीषण अपघात घडलाय. या अपघातानंतर बसमध्ये आग लागली आहे. बघता बघता या आगीनं संपूर्ण बसलाच कवेत घेतलं. खासगी बसमध्ये 49 प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. नाशिकच्या मिरची हॉटेलजवळ या बसचा अपघात घडलाय. ही बस आगीच्या भक्षस्थानी सापडल्याची थरारक दृश्यही समोर आली आहेत. अत्यंत धक्कादायक अशी ही घटना असून नाशिक औरंगाबाद मार्गावर ही दुर्घटना घडली आहे. आणि अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये खाजगी लक्झरी बसचा जळून कोळसा झालाय. मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका नव्हत्या अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्यामुळे सिटी बसमधूनच या अपघातामध्ये जिवंत जळालेल्यांचे मृतदेह नेण्याची वेळ ओढावली असंही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. तसंच औरंगाबाद रोडवरकडून खाजगी बस येत होती आणि बसमध्ये किमान 50 प्रवाशी होते. त्यातील 25 प्रवाशांना आम्ही जळताना पाहिले असंही काही प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय. अग्निशमन दल हाकेच्या अंतरावर असूनही वेळेत मदत पोहोचू शकली नाही असा आरोपही यावेळी त्यांनी केलाय. मिरची हॉटेल येथील परिसर हा अपघात प्रवण क्षेत्र असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यातच यवतमाळहून मुंबईला जाणाऱ्या या बसच्या भीषण अपघातानं एकच खळबळ उडाली आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जाते. दुपारनंतर माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मी आताच सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा जाऊन आलो आणि आता इथे सुद्धा आपण पाहिला. साधारणपणे काल 3 दरम्यान आसपास पुसदहून ही गाडी निघालेली आहे. तिथले जे आमदार इंद्रनील नाईक त्यांचा माझाही संपर्क झाला. आम्ही पण बोललो आणि त्यांना सांगितलं की आम्ही सगळ्या आमचं सरकार आपण इथे पाहतो की हा एक चौक आहे क्रॉसिंग. एक तर औरंगाबाद येवल्यावरून नाशिककडे जाणारा रस्ता हा हायवे आणि त्यांना क्रॉस करणारा हा जो रस्ता जो आहे आमच्या कुंभमेळ्याच्या वेळेला आपण जो रिंग रोड जो तयार केला धुळ्यावरून धुळ्याच्या बाजूने येणाऱ्या गाड्या आणि नाशिकमध्ये न जाता परस्पर पुण्याला वगैरे जायचं असेल तर त्याने पुण्याला जावं की पुण्याची गाडी नाशिकमध्ये जातात. नाशिक जे आहे रिंग रोड आपण पण हे हायवे नाही. मला जे कळलं ते असं आहे की सिग्नल आहे सिग्नल तर आहेत परंतु ते ब्लिंक याच्यावर रात्रीचे ते ठेवतात साधारणपणे आणि 5 दरम्यानची सगळी काही घटना आहे. आणि सर्वसाधारण आपण पण सकाळी बाहेरगावी जायचं असेल सकाळी निघतो पाहतो ट्रॅफिक नसते आणि स्पीड आपल्या गाड्यात नसतो तर या गाडीला सुद्धा निश्चितपणे स्पीड असणं ही गाडी जी आहे औरंगाबाद येवला मार्ग जे आहे पुढे आपल्या नाशिकडे चालली आणि हा जो कोळशाने भरलेला ट्रक जो आहे हा रिंग रोडवरून तिकडून येऊन असा इकडे पुढे चाललेला. आता नियम असा आहे की जो हायवे असेल मेन रोड आहे त्या गाड्यांना पहिल्यांदा जाण्याची परवानगी दिली पाहिजे आणि मग बाकीच्या रस्त्यावरच्या गाड्या त्याने पुढे यायचं. इथं असं दिसतं आहे की हा ट्रकवाला जो आहे कोळशाचा कोळशाने भरलेला ट्रक त्याने काही ते लक्षात घेतलेलं नाही पाहिलं नाही आणि तो सर्व तिकडून स्पीडमध्ये आला आणि तो पुढे झाला तिथून बस आली आणि त्या बसवर जो डॅश झाला त्यांचीसुद्धा जे आहे आपण पाहिलं की डिझेलची टाकी पूर्णपणे कुठली नाही कदाचित ते डिझेल उडालेलं असेल आणि त्याचं जे इंजिन जे आहे ते सुद्धा चिकून अस्ताव्यस्त झालेलं आपण पाहतो. तिथे ते स्पॉट होऊन यवतमाळवरून चिंतामणी ट्रॅव्हलची बस होती. ती बस काल 3:30 वाजता निघाली.
बसमध्ये 30 प्रवासी होते. त्या प्रवाशांना घेऊन ही बस मुंबईकडे चालली होती. तर रात्री म्हणजे पहाटे 5:15 वाजता ही बस या जंक्शनला आली. त्यावेळेला ट्रक जो आहे तो धुळ्याकडून औरंगाबादकडे या रस्त्याने चालला होता. म्हणजे तर त्या ट्रकचा आणि बसचा अपघात झाला आणि तिथे त्यावेळी भौतिक स्फोट झालेला दिसतो आहे अपघातामध्ये. आणि त्याच्यामुळं गाडीमधले जवळजवळ 11 इसम आहेत यांचा भाजल्यामुळं मृत्यू झालेला आहे. भौतिक जागेवरच मृत्यू झालेला आहे. लोकांनी आणि इथे जे कोणी उपस्थित होते त्यांनी बाकी जे इंजोर्ड लोकांना सिव्हिल हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं आहे आणि त्यांच्यावरती उपचाराचे वगैरे चालू केलेलं आहे. सध्या कशा रीतीने झाला काय याचं पंचनामा वगैरे चालू आहे. गुन्हा दाखल व्हायचं काम चालू आहे आणि त्याबरोबरच जे लोक हे मृतक आहेत मृतकांची ओळख पाठवायचं त्यांना त्यांच्या नातेवाईकांना कळवायचं. त्यानंतर तिथून कोणकोण गाडीमध्ये बसले होते त्यांची स्टेटमेंट वगैरे घेऊन ओळख त्यांची पटवायचं त्यांना मदत करायचं काम चालू आहे. याबरोबरच जे काही या ठिकाणी आय विटनेसेस आहेत कोणी कशा रीतीने पाहिलं काही कशा रीतीने ही घटना घडली त्याच्याबद्दल पण माहिती घ्यायचं काम चालू आहे. याच्यामध्ये लहान मुलांचा काही समावेश आहे का मृत्यूंमध्ये? एक तरी दिसतंय असं म्हणजे एक लहान मुलाचं आहे दिसतंय. एक बच्चूचं एक काहीतरी हे मिळालेलं आहे अवशेष. तर आम्ही ते सगळे व्हेरीफाय करतो. एक DCP तिकडे पाठवलेले आहेत ते सगळं चेक करत आहेत. हा हे तीन गाड्यांमध्ये असं वाटतं की एक लक्झरी बस आहे ही चिंतामणी ट्रॅव्हलची बस आहे. ती बस ट्रक आणि तो जो छोटा हातीसारखा टेम्पो होता तो रस्त्यामध्ये तिथे उभा होता कॉर्नरला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तो फरफट जाऊन त्या तो पलटी झालेला दिसतोय. तो ॲक्सिडेंटमध्ये नाही आहे. नेमकी चूक कोणाची होती म्हणजे ट्रक चालक? आता कळेल ना आपण काय कशा रीतीने झालं काय रीतीने झालं आपण ते बघू. परंतु मग आता ते क्लिअर होऊन जाईल नंतर. अजून काय पत्ता प्रवासी कुठले काही कळतंय का? प्रवासी यवतमाळवरून निघाली आहे. मग बहुतेक तिथले स्थानिकच असतील आणि रस्त्यामध्ये जवळजवळ 19 लोक बसलेले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन जखमींना मदतीची देखील घोषणा केली आहे. आपण सध्या मिरची हॉटेल परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी पहाटेच्या सुमारामध्ये 4:00 दरम्यान आयसर बस चिंतामणी ट्रॅव्हलची बस लक्झरी व आयसर याच्यामध्ये भीषण अपघात या ठिकाणी झालेला आहे. आपण सध्या पाहू शकतो की नाशिक शहरामध्ये जो मिरची हॉटेल परिसरामध्ये चिंतामणी ट्रॅव्हलची बस जी आहे याच्यामध्ये भीषण अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये 48 प्रवासी या चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसमध्ये होते. याच बसमध्ये ती चिंतामणी ट्रॅव्हलची जी बस आहे ती या ठिकाणी जळून या ठिकाणी खाक झाली आहे. याच्यामध्ये 10 लोकांचा दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाकीच्या जे लोक या ठिकाणी जखमी आहे त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे. मात्र या ठिकाणी पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. अग्निशामकचे कर्मचारी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आत्ताच या ठिकाणी माहिती आलेली आहे की या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी घटनास्थळी येण्याची शक्यता या ठिकाणी दर्शवली जात आहे. आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन असेल अग्निशामक विभाग असेल महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी असतील या ठिकाणी सर्व पाहणी करत आहे. अमर सोळंके न्यूज इंडिया 27 नाशिक.